रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेच्या वतीनं MIDC मध्ये दिव्यांग कुटुंबियांसाठी उभारलेल्या रोटरी निवारा या वसाहतीमधील सर्व घरांचं नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलंय. रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ प्रकाश कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत घरांचं पुनः हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी रोटरी मेन क्लबचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, डॉ सुधा कांकरिया, निमळकच्या सरपंच प्रियंका लामखेडे, सदस्य निलेश वैकर, सहायक प्रांतपाल डॉ दादासाहेब करंजुले, प्रकल्प प्रमुख महेश गोपालकृष्णन, हर्षवर्धन सोनावणे, रवी राऊत आदींसह वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. अन्नसेवा मंडळाचे ज्येष्ठ सभासद संभाजी भोर यांनी सर्व घरांचं नूतनीकरण करून दिल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले. यावेळी डॉ सुधा कांकरिया यांचं शुभेच्छापर भाषण झालं. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरची माजी अध्यक्ष. 1999 साली साईबनच्या बाजूला एक रोटरी निवारा याची बांधणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे त्यावेळचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि टीमने खूप चांगलं असं काम करून इथे रोटरी निवारा याची उभारणी केली. आणि त्यानंतर गेल्या या 20-22 वर्षामध्ये जे थोडेफार चेंजेस होतच असतात, जसा वेळ जातो तसं, त्याप्रमाणे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बोरकर सर आणि सेक्रेटरी पुरुषोत्तम जाधव यांच्या टीमने खूप चांगलं काम करून याची डागडुजी केली, रंगरंगोटी केली. इथे जिथे जिथे पण काही रिपेअरिंगची गरज होती हे सगळं रिपेअर करून आणि नव्याने ही वसाहत आता परत एकदा कामासाठी सज्ज झालेली आहे. हा रोटरी निवारा आहे आणि याच्यामध्ये म्हणजे मला म्हणावंसं वाटतं की इमारत बांधायला वेळ लागतो, घर बांधायला वेळ लागतो, इमारत बांधायला वेळ लागत नाही. घरामध्ये गरिबांचा खराखुरा मेळ लागतो. अशा प्रकारे ही केवळ इमारत नाही, हे एक घर आहे की ज्या घरामध्ये सगळ्यांचा एकजीवपणा असतो, स्नेह असतो, प्रेमाचा ओलावा असतो. आणि अशा प्रकारची ही रोटरीची भेट ही सर्व अंध आणि अपंग बांधवांना दिलेली आहे. तर मी दोन्ही परिवाराचं खूप खूप अभिनंदन करते, कौतुक करते आणि थांबते. धन्यवाद. निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखेडे यांनी या वसाहतीसाठी पथदिवे व रस्ता काँक्रिटीकरण कामे मंजूर केली असल्याची माहिती दिली. अंधसेवा मंडळाचे गोरख दरंदले यांनी सूत्रसंचलन केलं. डॉ दादासाहेब करंजुले यांनी आभार मानले. यावेळी नितीन सोनार, भाऊसाहेब भोसले, सुवर्णा भोसले, संजय कुताळ आदींसह नागरिक उपस्थित होते. मी रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा माजी अध्यक्ष 2019-21. आज या ठिकाणी रोटरी निवारा हा अंधांसाठी जो घर बांधण्याचा माणूस डॉक्टर प्रकाश कांकरे सर आणि मॅडमनी जो घेतला होता 20 वर्षापूर्वी, त्याचं आज नूतनीकरण करण्यात आलं. त्याच्यात आपण सगळे त्यांचे जे काय डागडुजी होती ती रोटरी मार्फत करण्यात आली. तर मी सर्वप्रथम डॉक्टर सरांना आणि मॅडमला धन्यवाद करतो आणि रोटरी परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. दोन शब्द सांगतो. थँक्यू. मी रोटरियन निलेश वैकर, सध्या असिस्टंट गव्हर्नर कोऑर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 ची. सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी आज शेअर करायची आहे ती म्हणजे 1999 साली जो आम्ही रोटरी निवारा हा प्रोजेक्ट हाती घेतला होता आणि 12 कुटुंबांना आम्ही रोटरी निवारा इथे बांधून दिला, 12 घरं त्यांना बांधून दिली. आणि त्यावेळेसचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो इंटरनॅशनल रोटरीनी देखील वाखाणला होता, त्यांनी देखील याची दखल घेतली होती आणि इंटरनॅशनल रोटरीचे प्रेसिडेंट या ओपनिंगला इथे आले होते. त्याच्यामुळे हा खरंचच त्यावेळेसचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणून नोंद त्याची करण्यात आली. त्याच्यानंतर अनेक वर्षांमध्ये इथे जे काही बदल झाले आणि काही गोष्टींच्या इथे रिनोव्हेशनची आवश्यकता होती, तर तो प्रोजेक्ट मागच्या वर्षी म्हणजे अध्यक्ष अमित बोरकर, त्याच्यानंतर सेक्रेटरी पुरुषोत्तम जाधव व प्रोजेक्ट चेअरमन महेश गोपालकृष्णन या तिघांच्याही नेतृत्वाखाली आम्ही हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. आणि खरंच वाखाणण्यासारखं, आता तुम्ही जर व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आतमध्ये संपूर्ण रिन्युव्हेशन आम्ही या घरांचं पूर्ण पत्रे बदलणं, कलरिंग करणं या सगळ्या गोष्टी इथे आम्ही बदलून दिलेल्या आहेत. तसेच येत्या आगामी काळात आम्ही इथं वॉटर प्युरिफायर वगैरे बसवणार आहोत. तसेच इथल्या ग्रामपंचायतीच्या मदतीनं इथं लाईटची व्यवस्था आणि काँक्रिटीकरण या अशा अनेक सुविधा आम्ही या लोकांसाठी इथे आता पुन्हा पुन्हा इथे येऊन करून देणार आहोत. खरं तर या बांधवांना आपली समाजाच्या कडनं बरीच अपेक्षा असते, कारण यांचे जे काही दुःख असतात ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचत नाही जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही. माझं खरं तर या माध्यमातून सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही या रोटरी निवाराला एकदा व्हिजिट करा, यांच्या गरजा समजून घ्या आणि तुमच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जर का ह्याचं समाविष्ट तुम्हाला करता आलं तर असं देखील मला सगळ्यांना आवाहन करा असं वाटतं या निमित्ताने.
प्रोजेक्ट चेअरमन महेश गोपालकृष्ण यांनी खरंच खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी. हे इथलं जे काही रिन्युवेशन तुम्हाला दिसतं आहे आज, महेश त्याच्यानंतर अमित बोरकर, पुरुषोत्तम जाधव यांनी खूप फॉलोअप घेऊन आणि जवळपास 4 लाखाच्या पुढे देखील ह्याच्यासाठी आलेला खर्च त्यांनी रोटरी क्लब आणि स्वतःच्या खिशातनं टाकून हा प्रोजेक्ट पूर्ण केला, त्याबद्दल खरंच मनापासून त्यांचा धन्यवाद. आपल्या सगळ्यांना परत एकदा आवाहन की तुम्ही या प्रोजेक्टला नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू. संभाजी आबासाहेब भोर, मी आज रोटरी क्लब अहमदनगर या संघटनेने संस्थेने आज ह्या अंध लोकांची घरं जी आहेत याचे नूतनीकरण केले आणि खरोखर आम्ही अंध लोक आनंदी झालो. आम्ही रोटरी क्लबचे तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर कांकरेंचे अभिनंदन करतो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला रोटरी क्लब हे मदत करतच राहील. आम्ही खूप आनंदी झालेलो आहोत, खूप खूप आम्हाला आनंद झालेला आहे. नमस्कार, मी गौरव धरंदले. आज इथे रोटरी निवारा इथे एक छोटासा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी रोटरीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते. त्याचं कारण म्हणजे 20 वर्षापूर्वी रोटरी क्लब अहमदनगर यांनी अंध अपंगांसाठी भारतातीलच नव्हे तर जगातील असा एक वेगळा प्रोजेक्ट इथे राबवला आणि अंधांना घरं उपलब्ध करून दिली आणि 20 वर्षानंतर त्या घराचं नूतनीकरण देखील रोटरी क्लब अहमदनगर आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया, सुधाताई कांकरिया यांच्या सगळ्यांच्या वतीने आज इथं ते करून आम्हाला देण्यात आलं आहे. आम्ही इथं जे लोक आहोत या सर्वांना आज इतका मोठा आनंद झाला आहे की तो आनंद आम्ही खरोखर शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर खरोखर त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच सहकार्य त्यांचं आम्हाला इथून पुढे देखील राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.